अधिक मास महात्म्य। ओम श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती ब्रह्म कुमारी विणावती जगन्माता भगवती विद्यादात्री विश्वाची नमन कैसे गुरुवर्या सुख निधान सद्गुरुराया स्मरुनि त्या पवित्र पाया चित्त शुद्धि जाहली थोर ऋषि मुनि संतजन बुधगण आणि सज्जन करुण तयासी नमन ग्रंथ रचना आरंभिली अधिक महिना हा मलमास पुरुषोत्तम नाव कसे पडले त्यास त्याचा इतिहास महात्म्य खास सांगे मिलिंद माधव वर्षाचे अस्ति 12 महिने परंतु एक विशिष्ट क्रमाने 13वा महिना येतो नेमाने कालगणनास तशी असे सृष्टीच्या उत्पत्तीपासून वर्ष मास पक्ष दिनादी नावांनी कालखंड ते प्रसिद्ध असूनी त्यांचे त्यांचे महत्व असे अधिक महिना अवचित आला नाव रूप दैवत नाही त्याला तेणे अशुभ अपवित्र ठरला अधिष्ठाता कोणी नसे अशा त्या मलिन मासी कोणी न करती शुभ कृत्यासी सूर्य संक्रमणही न करीत अशी दुर्दशा त्याची जाहली कोणीच त्याला महत्व देईना नशिबी आली अवहेलना खिन्नपणे क्लेश नाना सहन करी सर्वही मलमास या नावे सर्वत्र सर्वच करीती तिरस्कार सहन होईना तो धिक्कार अश्रू ढाळी दुःखाने कोणाचा काय अपराध केला म्हणून ऐसा जन्म मिळाला दोष देत तो दैवाला कसा बसा काळ कंठित असे एकदा त्याने विचार केला आणि तो विष्णू लोकी गेला श्री विष्णूने त्याला सांगितला सर्व वृत्तांत आपुला विष्णू मनी कळवळला मलमासासी तो म्हणाला तुझे दुःख निवारण्याला समर्थ असे तो श्री कृष्ण गोलोकी चल जाऊ आपण श्री कृष्णासी करू सर्व निवेदन तो होताच सुप्रसन्न चिंता मुक्त होशील तू मग निघाले तेथून गोलोकी गेले दोघे जण घेऊन श्री कृष्णाचे दर्शन मलमास पाय धरीत असे श्री विष्णू श्री कृष्णाने आलिंगले बहुप्रेमाने परस्परांनी अति आस्थेने कुशल पुसिले बैसूनी मलमासे धरिले कृष्णाचे चरण सर्व दुःख केले कथन गोलोकी येण्याचे कारण विष्णूनेही सांगितले श्री कृष्ण प्रत्यक्ष भगवंत परम कृपाळू दीनानाथ शरणागतावरी वरदहस्त ठेवी ऐसा उदार तो मलमासा असे धीर देऊनी त्यासी म्हणाला चक्रपाणी तुझे भाग्य आज पासूनी उदय आले जाणही आलास तू मजला शरण हेच तुझ्या सद्भाग्याचे लक्षण आता यापुढे सकलजन वंद्य मानतील तुला विश्वातील जयचे उत्तम गुण ते माझे ठाई असती जाण पुरुषोत्तम हे नामाभिमान मिळाले मज त्यामुळे ते उत्तमोत्तम सर्व गुण तुझला दिले मी आजपासून तू झालासी पवित्र पावन धन्य धन्य तू जगी मी तू झालो एक रूप तू झालासी कृष्ण स्वरूप देवत्व तुझे आपोआप सिद्ध आता जाहले यापुढे या जगतात होशील तू बहुप्रख्यात माझा पूर्णांश ओतप्रोत तुझ्यात आता भरला असे 12 महिन्याहून अधिक श्रेष्ठ अधिक महिना तू असी वरिष्ठ सर्वात तुझे स्थान विशिष्ट तुझ्या आज्ञेत सर्वही ऐसे सांगून कृष्ण मुरारी अधिक मासाच्या मस्तकावरी वरदहस्त ठेवणी नंतरी स्वतः संतोष पावला मलमास झाला पुरुषोत्तम मास आनंद झाला श्री विष्णूस त्यांनीही त्या अधिक महिन्यास शतशुभाशीर्वाद दिले वंदन करून श्री कृष्णास दोघेही परतले वैकुंठास तेव्हापासून पुरुषोत्तम मास जगी श्रेष्ठ ठरला असे श्री विष्णूच्या आश्रयाने व्रत राहिले आनंदाने ते आचारिता श्री विष्णू कृपेने सकल सिद्धी लाभती पवित्र काळ चातुर्मास लोक करीती उपास तापास जप तप पूजन ब्राह्मणास दाने देती अनेक त्या त्या पुण्याच्या प्रमाणात स्वर्गी सुख होतसे प्राप्त पुण्य संचय होता समाप्त पुनर्जन्म घ्यावा लागतो तसे नाही पुरुषोत्तम व्रताचे त्याचे पुण्य असे अव्यसाचे भय नसते जग जन्म मृत्यूचे शाश्वत सद्गती लाभते पुरुषोत्तम व्रत महत्वाचे साधन सकळ सुख समृद्धीचे महिनाभर आचरिता साचे अक्षय पुण्य लाभ होतसे यात्रेस जावे उत्तर क्षेत्री स्नान करावे पवित्र तीर्थी दान धर्म करावा यथाशक्ती एक भुक्त राहावे यात्रा स्नान आणि ध्यान उपोषण दान दीप पूजन ऐसे करावे व्रताचरण पुरुषोत्तम मासी सर्वांनी जे जे पदार्थ खाऊ आपण ते ते करावे श्री कृष्णार्पण सदोदित असावे शुद्ध मन विकल्प कधीही नसावा इतर व्रते देती एक एक फळ पुरुषोत्तम व्रत देते फळे
सकळ कल्याण होते आणि सफल होतात सर्व कामना। पांडव असता काम्यकवनी श्रीकृष्णाचा धावा केला त्यांनी, धावत आला तो चक्रपाणी आणि दर्शन दिले त्यांना। पांडव म्हणाले श्रीकृष्णाला, अंतरलो राज्य ऐश्वर्याला नशिबी हा वनवास आला, काय आता करावे? तू अमुचा कैवारी ना, मग झाली अशी का देना, कष्ट क्लेश अनंत यातना भोगावे का लागती? तुझ्याशिवाय अन्य कोण त्राता आम्हा नसे जाण, गतवैभव कीर्ती मानधन परत कैसे मिळेल? ते ऐकोनी म्हणे भगवंत, तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत, ते आणिता आचरणाता गेले सर्व मिळेल। आचारिता त्या महाव्रतास, कुबेर होतो निरंतर दास, लक्ष्मी ही वश होते त्यास, गत साम्राज्य ही लाभते। अधिक मास येता जाण, एकच वेळ रोज भोजन करावे, भूशय्येवरी करावे शयन, पाप वासना नसावी। अधिक मासाची अधिक माहिती सांगे त्यांना रुक्मिणीपती। आती म्हणाला, तया प्रती अपमान व्रताचा करू नका, पूर्वजन्मी या द्रौपदीने अपमानित व्रत उद्धटपणे ती कथा मी संक्षेपाने तुम्हा सांगतो। आता पूर्वकाळी तपोवनी राहत होते एक मुनी, त्यांना सुंदर सुलक्षणी एकच कन्या होती ती, मेधावती तिचे नामाभिधान, ती असता अगदी लहान, मात्र सकास मुकली म्हणून पिता तिला वाढवी। पुढे तिचा पिताही निवर्तला, जगातील तिचा आधार गेला, तिच्या पुढे प्रश्न पडला, आता काय करावे? बाल तपस्विनी ती चतुर, मनानेही खरीच खंबीर, तिने न सोडिता धीर शिवाराधना केली आरंभिली। एकदा तिच्या आश्रमापाशी आले अकस्मात दुर्वास ऋषी, पाहुणीचा तपस्विनीसी मनी दया उपजली, म्हणाले, मुली तुझे दुःख समस्त दूर व्हावया एकच मार्ग असे मक्त, करावे तू पुरुषोत्तम व्रत मनोभावे निष्ठेने। मेधाला ते नाही पटले, थट्टे वारे तिने ते नेले, दुर्वासाशी परत उपदेशिले, असे झाले पाचदा, मी आहे खरी शिवभक्त, मला नको ते पुरुषोत्तम व्रत, ऐसे ती हसत हसत दुर्वासांना म्हणाली। क्रोधायमान झाले ते ऋषी, त्यांनी शाप दिला तिसी, अपमानिले तू व्रतासी, परिणाम घोर भोगशील। पुढे तिने उग्र तप केले, कैलासपती मग प्रकट झाले, दर्शन देऊन तिला म्हणाले, माग काय हवे ते? ती म्हणे, पती मिळावा पराक्रमी, बलशाली शूरवीर नामी, देखणा आणि सधर्मी, हाची देवा वर द्यावा। शिव म्हणे, ऐसा पंचगुणी एकच पुरुष मी आणू कुठूनी, एक एक गुणयुक्त असे रत्नमणी पाच पती तुझे मिळतील। मेधा म्हणे, हे मदनारी, एका पुरुष अनेक नारी हे घडू शकते खरोखरी, परंतु वर विचित्र हा, पाच पतींची होता पत्नी हसेच होईल माझे जनी, म्हणून देवा कृपा करुनी अन्य वर मज द्यावा हो। शिव बोलले, मग तिला दुर्वासांनी तुझा उपदेश केला तेव्हा असलीस पाच वेळा, त्याचाच हा परिणाम असे, सत्य ठरलेच माझी वाणी, मात्र पुढच्या जन्मी होशील राणी, करशील पुरुषोत्तम व्रत मनापासून, तेव्हाच सुखी होशील, शिवाची वाणी खरी ठरली। मेधा द्रौपदी रूपे जन्म आली, पाच पतींची पत्नी झाली, व्रताचा अपमान भोवला, दुर्वासाची शापवाणी या जन्मी खरी ठरून पाच पतींची झाली पत्नी, याचे स्मरण असावी। पुरुषोत्तम व्रत आचारिता त्वरित फल प्राप्ती होय तत्वता, गत वैभव सारे येईल हाता, विश्वास मजबरी ठेवावा। एवढे पांडवांना सांगून कृष्ण गेल्या द्वारकेस निघून, व्रत ते केल्यावरी पांडवांनी राज्य त्यांचे त्यांना मिळाले, नकळत घडले जरी हे व्रत तरी पुण्य पडते पदरात, या संबंधीची कथा उद्दात सांगतो आता ऐकावी। पूर्वी सुदेव नामे एक ब्राह्मण, गौतमी नामे त्यांची पत्नी जाण, दोघे करती विष्णू पूजन, सदैव सुखाने नांदती, करिता श्री विष्णूची भक्ती, पापे हजार वाटांची पळती, अंती होते मोक्ष प्राप्ती, प्रभाव मोठा भक्तीचा, अंबरीश भव सागर तरला, अढळ पद मिळाले प्रल्हादाला, सद्गती मिळाली विदुराला, भीष्म विभूषण ही तरले ते, ईश्वर भक्तीचे पुण्य महान, इच्छित फल प्राप्ती होते जाण, म्हणून तो सतशील ब्राह्मण विष्णू भक्ती करीत असे। त्याने पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या केली फार मोठी, गरुड कृपेने त्याचे पोटी शुकदेव पुत्र जन्मला, परंतु पुढे कालांतराने तशाच काही कारणाने त्या ब्राह्मणाच्या दुर्दैवाने पुत्र निधन पावला। गौतमी आणि सुदेव शोक करू लागली सदैव, ईश्वरावरी ठेवून भाव अन्न पाणी वर्जिले, ब्राह्मण पत्नी पती पत्नी होती कष्टी, क्रश झाली त्यांची शरीर यष्टी, वरुण होत असे पर्जन्य वृष्टी, त्यांचेही भान नसे त्यांना, सुदैवाने तो होता अधिक मास, त्यांना घडले कडक उपास, पर्जन्य स्नानही घडले त्यास, पुण्य लाभ जाहला अनायासे आणि
नकळत त्यांना घडले पुरुषोत्तम व्रत, म्हणून पुत्र झाला जिवंत आनंदी आनंद झाला। पुरुषोत्तम व्रत घडले म्हणून पुढच्या जन्मी झाली राजा राणी, दृढ धर्मा गुण सुंदरी नामाभिधानी। अपार ऐश्वर भोगले दृढ धर्मा होता पुण्यवान, त्याचे पूर्व जन्माख्यान वाल्मिकी ऋषींनी केले कथन, तेव्हा कळले सर्वांना। आता एका दीपाख्यान दीपदानाने मिळते कोणते पुण्य, तेच सर्व वर्तमान एका शांत चित्ताने। चमत्कार नामे एक नगरीत, मणिग्रीव आपल्या पत्नी सहित होता कसा बसा राहत। नास्तिक पापी होता तो, लोभी आणि उद्धट, स्वार्थी आणि तापट, अविश्वासू विषय लंपट, सर्व दुर्गुण संपन्न। त्याचे उलट त्याची पत्नी होती साध्वी आणि सद्गुणी, पती सेवा राहत समाधानी विनयशील सर्वदा। मणिग्रीव होता दृष्ट हिंसक तसाच कर्म भ्रष्ट, त्याचे वरी होते सर्व रिष्ट, अप्रिय होता सर्वांना। आप्तांनी घातला बहिष्कार छळही त्याचा झाला फार, अखेर सोडून ते नगर मनात जावे लागले। पती तेथे पत्नी गेली, राणी मनी दोघी भटकू लागली। योगा योगाने गाठ पडली उग्र देव नामे मुनीची, त्याची दीन दशा पाहून मनी त्रवले उग्र देव मुनी। दीपदानाचे महत्व त्यांनी सांगितले त्या दोघांना, म्हणाले नको जपत जपतप साधन, नाही करावे लागत उपोषण, दुःख दारिद्र्य संकट होते निवारण केवळ दीपदानाने। म्हणून पुरुषोत्तम मासात दीप ठेवावा अखंड तेवत, तेने श्री विष्णू भगवंत प्रसन्न होईल निश्चय। वेदशास्त्री आणि पुराणे वर्णितीची नाना व्रता विधाने, त्या सर्वांचे फळ साकल्याने मिळते दीपदानाने। गया श्राद्ध